कर दो बंद करना। नमस्कार, मी डॉक्टर नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका। आज आपण आजची जी स्थिती आहे शहरातली करोना विषाणूच्या संसर्गाबाबतची, त्याबाबत आज आपण इथे मी सांगते। आज आपल्याकडे शहरात 23 पॉझिटिव्ह केसेस रिपोर्ट झालेले आहेत। याच्यामध्ये जे आहेत हे मुख्यत्वे करून कॉन्टॅक्टचे पॉझिटिव्ह आलेले आहेत, जसं जे काल हमालवाडा हब टॉवरचे होते तेथले 5 आहेत, जय भीमनगरचे 3 आहेत, किले आर्कचे 2 आहेत, पुंडलिक नगरच्या पॉझिटिव्ह पेशंटचे 9 केसेस आहेत, कटकट गेटचे 3 केसेस आहेत, ते पण हब टॉवरच्या कॉन्टॅक्टमधलेच असल्यामुळे ते तो त्याच्यामध्ये येतो। भडकल गेटचा 1 आज आपल्याला नवीन केस झाला आहे। असे 23 केसेस पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 1 आसेफिया कॉलनीतली 95 वर्षाच्या महिलेचा मृत्यू सिव्हिल हॉस्पिटलला आज झालेला आहे। ते त्यांचं खूप ओल्ड एज असल्यामुळे आणि बाकीच्या ह्याच्यामुळे आज तो एक मृत्यू झालेला आहे। तसंच याचबरोबर ह्या ज्या वाढत्या संख्या आणि ह्याच्याबरोबर एक अजून थोडीशी सुखद बातमी म्हणजे आज आपले 4 पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत। त्यातले 3 पेशंट हे सिव्हिल हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झालेले आहेत आणि 1 पेशंट हा आपल्या महानगरपालिकेच्या दवाखान्यातनं आज आपण झालेला आहे। तो पेशंट जो एका महिलेला रिक्षाला घेऊन दौलताबादला गेला होता, तो रिक्षा ड्रायव्हर आज त्याची प्रकृती चांगली आणि तो आज डिस्चार्ज झालेला आहे। म्हणजे या वाढत्या रुग्णाच्या संख्येत उपचार करून बरे होणार आहे निश्चितच, तर ही आपल्यासाठी एक थोडीशी आशादायी बाब आहे। शहरात तसे एकूण आपल्याकडे आता 375 पेशंट पॉझिटिव्ह आलेले आहेत, यापैकी 334 आपल्याकडे ॲडमिट आहेत, 29 पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत आणि 12 पेशंटचा मृत्यू झाला आहे। ही जी आकडेवारी पाहिली आहे, आपल्याकडे जी काही स्वॅब कलेक्शन्स आहेत, आपल्याला हे स्वॅब कलेक्शन्स आपण जास्तीत जास्त स्वॅब कलेक्शन करतो आहे, जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढायचा प्रयत्न करत आहोत। अरे चल रहा है मॅडम। आज आपण जास्तीत जास्त स्वॅब करत आहोत जितके शक्य आहे। जिथून पॉझिटिव्ह आले त्या भागात आपण लोकल जाऊन तिथे स्वॅब कलेक्शन करत आहोत। आपली ट्रान्सपोर्टची टीम जाते आणि लोक जाऊन करतो आहे। 336 स्वॅब आज आपण कलेक्ट केलेले आहेत सगळे म्हणून, यामध्ये घाटी प्रायव्हेट आणि आपलं पण आहे। आपण बजाजनगरमध्ये जाऊन स्वॅब कलेक्शन केलेले आहे तिथल्या 26 पेशंटच्या, बेगमपुऱ्यातनं घेतलेले आहेत आपण 35 पेशंटचे स्वॅब कलेक्शन केलं आहे, कबीरनगरमध्ये आपण 61 पेशंट स्वॅब कलेक्शन केलेले आहेत, आपण 64 आणि बुद्धनगरच्या 2 अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपण स्वॅब घेतलेले आहेत। याचा उद्देश एकच की जास्तीत जास्त स्वॅब कलेक्शन करून जिथे कुठे पॉझिटिव्ह रुग्ण आहे त्याचा त्वरित ओळखलेट करून त्याची ट्रीटमेंट करून ही व्हायरसची चेंज ट्रान्समिशन आपल्याला थांबवायची आहे, त्यासाठी या मोठ्या प्रमाणात आहे आपण स्वॅबिंग करतो आहोत। आत्तापर्यंत 5,357 स्वॅब आपण घेतलेले आहेत जे करोना सुरू झाल्यापासून, आणि त्या 5,357 पेशंट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। हा जो प्रमाण आपण बघितला आहे तर हे आपण फार मोठ्या प्रमाणात काम करतो आहे। आता अभी जर का आपण केसेस बघितल्या शहरातनं कोणत्या 33 भागातनं आपल्याकडे ह्या केसेस पॉझिटिव्ह आलेले आहेत निरनिराळ्या, यापैकी जे आपण 33 आपण जे काय म्हणाले होते की पॉझिटिव्ह पेशंट विभागातनं 33 एरियातनं वेगवेगळे पॉझिटिव्ह पेशंट आलेले शहरातले, आणि यामध्ये आम्ही जे नोटिफाईड कंटेनमेंट झोन म्हणतो जे हे सगळे कंटेनमेंट एरिया आपण केलेलेच आहेत, पण जे नोटिफाय करणे गरजेचे आहे की जिथे थोडी जास्त प्रमाणात रिस्क आहेत, असे आपले 7 कंटेनमेंट झोन आम्ही नोटिफाईड करतो आहोत। त्याच्यामधला एक खूप मोठा क्लस्टर, मल्टिपल क्लस्टरचा जो वॉर्ड नंबर 19 आणि 20 हा एकत्र कंटेनमेंट झोन म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे। तसे आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे 33 वेगवेगळ्या विभागातनं पॉझिटिव्ह पेशंट्स आलेले आहेत शहरातनं, जे छोटे छोटे एरिया आहेत, पण नोटिफाईड जे कंटेनमेंट आहेत आम्ही तसे 7 नोटिफाईड कंटेनमेंट झोन डिक्लेअर केलेले आहेत। एक त्याच्यामध्ये खूप मोठा कंटेनमेंट झोन आहे की जो वॉर्ड क्रमांक 19 आणि 20 ज्याच्यामध्ये आसेफिया कॉलनी, आर्यन कॉलनी, हिलाल कॉलनी, जलाल कॉलनी, वाडी हा सगळा विभाग येतो। हा सगळा इतका क्लोज कॉम्पॅक्ट एरिया आहे, तिथे आपण कंटेनमेंट झोन 1 केला आहे।
दुसरा नूर कॉलनीचा एक झोन आपण डिक्लेअर केलेला आहे. तिसरा किले आर्क पंचकोवा तो एक आहे. मग संजय नगर मुकुंदवाडीचा एक कंटेनमेंट आहे. भीमनगरचा आहे. समता नगरचा आहे. आणि आता नवीन एक डेव्हलप झालेला पुंडलिक नगरचा आहे. तर ज्या एरियामध्ये 10 जास्त केसेस आहेत आणि जिथे शेवटची पॉझिटिव्ह केस जे आले ते विदिन 7 आहे अशा भागांना आपण कंटेनमेंट झोन म्हणून नोटिफाईड करतो की जिथे जास्त फोकस आहे, जिथे जास्त प्रमाणात व्हायरल ट्रान्समिशन आहे तिथे आपलं कंटेनमेंट झोन आपण डिक्लेअर केलेले आहे. आता महानगरपालिका पण आरोग्य विभागामार्फत रुग्ण आपण जे ट्रिपल सी केलेले आहेत ज्याच्यामध्ये माइल्ड सिमटमचे आणि असिम्टोमॅटिक पेशंट सगळे आपण भरती करून घेतो अशा आपल्या 2 फॅसिलिटीजमध्ये जे किले आर्कला आपण केलेली आहे तिथे आज आपल्याकडे 96 पेशंट्स आहेत पॉझिटिव्ह पेशंट. आणि जी पदमपुऱ्याची फायर ब्रिगेडची बिल्डिंग आहे तिथे आपल्याकडे 44 पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत. आणि सगळ्या पेशंटची ही परिस्थिती त्यांची जी स्थिती आहे ती कंट्रोलमध्ये आहेत. सगळे सुस्थितीत आहेत. यापैकीच आज एक पेशंट आपल्या किलेआर्कच्या फॅसिलिटीतनं डिस्चार्ज झालेला आहे. सगळे पेशंटही सुस्थितीत आहेत आणि आपण त्याचा उपचारही करतो. तसेच आज माननीय आयुक्तांनी पण खाजगी रुग्णालयाचीही बैठक घेतलेली आहे की भविष्यात आपल्याला लवकर त्याची गरज पडेल त्यानुसार त्या रुग्णालयांशी बातचीत झालेली आहे आणि त्यांच्याबद्दल बरोबरचं धोरण हे लवकरच ठरवण्यात येईल. माझ्यासोबत आमच्या अपर्णा थेटे मॅडम टास्क फोर्सच्या ज्या इन्चार्ज आहेत त्या पण आहेत. त्या थोडंसं त्या या टास्क फोर्सच्या ज्या कामाबद्दल आहेत त्याबद्दल माहिती सांगतील. टास्क फोर्सच्या माध्यमातून आपण 2 प्रकारे सर्व नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. एक मुख्यत्वे करून की आपले काही शहरामध्ये फिक्स स्वॅप कलेक्शन सेंटर आहेत परंतु ते एकाच भागामध्ये बऱ्याच आहेत आणि तिथून बाकीच्या शहरातल्या नागरिकांना यायला त्रास होतो. आणि आता संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांना इझिली अवेलेबल होण्यासाठी सोयी आणि त्यांच्या एरियामध्ये जर एखादा पॉझिटिव्ह पेशंट सापडला असेल तर त्या एरियातल्या त्याचे हाय रिस्क आणि लो रिस्क व्यक्तींना आपण स्वॅब कलेक्शन त्यांचं करणं ही प्रायोरिटी ठरवलेली आहे. म्हणून ह्या व्यक्तींना सोयीचं जावे म्हणून आपण 3 बसेसद्वारे आपली टीम पाठवतो त्या त्या भागामध्ये आणि जिथे सोयीचं आहे तिथे नागरिकांना आपल्या बसेसद्वारे बोलवून घेतो. आणि जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये अथवा प्रॉपर्टी आहे तिथे आपण त्या सर्वांचे स्वॅब कलेक्शन करतो. याद्वारे नागरिकांमध्ये एक विश्वासार्हता निर्माण होते आणि त्यांना त्रास कमी होईल ह्याचा प्रयत्न केला जातो. जसे की बजाजनगर हा भाग खूप दूर असल्यामुळे आम्ही मग आज तिथे स्वॅब कलेक्शनला गाडी पाठवली आणि तेथील नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करून घेतले. तसेच शहरातल्या इतरही भागांमध्ये आपण स्वॅब कलेक्शन अशा पद्धतीने केले. तसेच टास्क फोर्सद्वारे अजून एक आम्ही वाप करत आहोत की सर्व जे पॉझिटिव्ह पेशंट्स आहेत तर त्यांच्या घरातल्यांना अजून म्हणजे त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये कमीत कमी ते राहतील आणि त्यांना गैरसोयीचं होऊ नये म्हणून आम्ही तिथे आपण महानगरपालिकेच्या सिटी बसेस त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्याद्वारे आपण संबंधित हॉस्पिटलला किंवा CCC सेंटरला त्या सर्व नागरिकांना आपण ॲडमिट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि आजपर्यंत जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत ते सर्व पॉझिटिव्ह पेशंट आपण संबंधित हमारे चैनल एशिया एक्सप्रेस को सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स के लिए बेल आइकन प्रेस करें और हाँ दूसरों को भी शेयर करें.